नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या 2024 पहिल्या व्हीलॉगमध्ये। तर सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या परत एकदा शुभेच्छा। तर आम्हाला तुम्ही सांगा, तुमचे नवीन वर्षाचे नवीन संकल्प काय आहे? लोक युजली सुरुवात करतात नवीन वर्षाची नवीन संकल्पांनी, की कोणी वेट कमी करायचं, कोणी पुस्तक वाचायचं, कोणी कुठं फिरायला जायचं। वेल, आम्ही असे कुठले संकल्प अजून केलेले नाही आहे, करू आपण, लवकरच करणार आहे ते संकल्प, पण अजून तरी डोक्यात, हां अजून तरी आमचे कुठलेही संकल्प नाही। पण एक संकल्प जो आम्ही आत्ता केला आहे तो आहे हेरिटेज डायनिंग हॉलला जायचा। तर आम्ही इथे आलो मोशीमध्ये आणि हे एक खूप छान ऑप्शन आहे थालीचं, व्हेज थालीचं, हेरिटेज डायनिंग हॉल जे आहे स्पाईन सिटी मॉलला मोशीमध्ये। तर आम्ही सगळे आत्ता जाणार आहोत हेरिटेज डायनिंग हॉलला आणि असं तिथल्या रिव्ह्यूमध्ये मी वाचलं दाजी की तिथे 22 जास्त प्रकारचे ऑप्शन्स आहेत व्हेज थालीमध्ये। हां, 22 जास्त थालीचे ऑप्शन्स तर मी आजपर्यंत नाही पाहिले कधी। तर चला जायचं आपण हेरिटेज डायनिंग हॉलला, चलो लेट्स गो। आम्ही आत्ता आलो आहे हेरिटेज डायनिंग हॉलला। कसं आहे आतापर्यंतचा रिव्ह्यू तुझा? आणि खूप सारे मेनूज आहेत खायला का इथे? टेम्पटिंग तर वाटतंय, 22 जास्त मेनूज, एवढी भूक आहे का? मी तर एक्साइटेड आहे हे सर रसमलाई साठी। अच्छा, माझी फेवरेट डिश आहे ती, फेवरेट स्वीट। तर बघूया, लोक तर खूप आवडीने खात आहेत। वेट करतोय कधी आमचा टेबल आम्हाला भेटतोय। तर ह्या डायनिंग हॉलचा सगळ्यात बेस्ट पार्ट आहे वरचा सिटिंग एरिया, जो एकदम स्पेशियस आहे, खाली खूप जास्त कंजेस्टेड आहे, पण तुम्ही जर वरती आले
तर वरती खूप मस्त सिटिंग अरेंजमेंट आहे. चिपली तुझं एकदम तुझं न्यू इयर रेझोल्युशन माहिती नाही काय? कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी तुला कन्सिस्टन्सी दाखवायची तुला इथे. हे गाय चुकली कचोरी, खास्ता कचोरी, खस्ता कचोरी, जलजीरा, मंचाव, दैट इज मंचाव सूप, गरम गरम. हे कटलेट है ना? आ भाई खतरनाक. कसं वजन कमी होणार छोटे? जिम जाण्यासाठी रिझन तर पाहिजे म्हणून घे. राणी हर्षल, हर्षल इज बिझी फोटोज मध्ये. पूजा अरे मी अजून चालू नाही गेले छकुली माझं आणि माझी रसमलाई संपली. रसमलाई पण संपली. सुरू होते ही खतम. छगोली कशी आहे थाली? एकदम मस्त. सगळ्यात सगळ्यात भारी आयटम कुठला? रसमलाई, गाजरचा हलवा, कोफ्ता, ओके, आणि दमालू. थाली वरून तुम्हाला अंदाज आला असणार की थालीची टेस्ट कशी होती. ऑसम. म्हणजे मी नक्की रेकमेंड करेल. तुम्ही बऱ्याचशा थाली ट्राय केल्या असणार. काही ठिकाणी तुम्हाला क्वांटिटी मिळते क्वालिटी नाही, पण इथे तुम्हाला दोन्ही मिळणार, क्वांटिटी विथ क्वालिटी. सो आय वुड डेफिनेटली रेकमेंड की तुम्ही ही वन टाईम नक्की ट्राय करा हेरिटेज थाली. सो इज ऑसम. थँक्यू. पूजा एका शब्दात सांग थाली कशी होती? एकदम चविष्ट, मस्त चविष्ट. अच्छा, मन खुश केलं. राणी कशी होती थाली? अप्रतिम. अप्रतिम. अच्छा, लाजवाब. क्या बात है. तर मित्रांनो एक अनएक्सपेक्टेड गोष्ट झाली आहे. दरवेळेस अनएक्सपेक्टेड का बोलते? कारण आमच्या हे प्लॅन मध्ये नव्हतं की आम्हाला मोदक मिळणार आहे. आम्ही जस्ट विचारलं त्यांना की आज मोदक मिळेल का, तर त्यांनी एका ऑर्डर साठी त्यांनी तयार केलेले होते मोदक, तर ते आम्हाला द्यायला रेडी झाले. म्हणजे आम्ही रसमलाई खाल्ली, गाजराचा हलवा खाल्ला, म्हणजे एवढं गोड खाल्लं, पण मोदकची मजा जरा वेगळीच असते. यार दिसायला खूपच टेम्पटिंग दिसत आहे. हा हो ट्राय कर. कालचा जास्त भारी होता की हा वाला जास्त भारी? हा आज खूपच तूप तूप खातोय, पण उद्यापासून जिम करणार आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. कालचा की आजचा? आज जिम चालू करू. दादा थँक्यू सो मच.
तुम्ही जर मोशीमध्ये असाल तर इथे येऊन नक्की ट्राय करा एकदा. हेरिटेज डायनिंग हॉल, डेफिनेटली रेकमेंडेड. थँक्यू सर. थँक्यू.